संजय। नमस्कार, मी विनायक कलरणे आणि आपण पाहत आहे माय महाराष्ट्र। आज सायंकाळच्या सुमारास ढवळे हॉस्पिटल शेजारी असलेल्या आरेकर गल्लीत राहणाऱ्या दीपक शंकर दुधाने वय 45 या टेलरिंग काम करणाऱ्या युवकाने कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी दीपक यास IGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र परिस्थिती चिंताजनक बनल्याने हॉस्पिटल प्रशासनाने पुढील उपचारासाठी सांगली शिविर येथे पाठविण्यात आले आहे। तर दीपक यास आधीपासून फिट येण्याचा त्रास असल्याने दररोज औषधे सुरू होती, त्यातच आज घरगुती वादामुळे दारूच्या नशेत फिटच्या गोळ्या जास्त घेतल्याचे देखील घटनास्थळी बोलले जात होते। इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते, तर या ठिकाणी कामगार वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे। यंत्रमाग उद्योगात गेल्या काही दिवसापासून मंदीचे सावट आहे, तसेच कोरोना महामारीमुळे सर्व उद्योगधंदे बंद होते, यामुळे नागरिकांवर कर्जबाजारी व उपासमारीची वेळ आली होती, त्यामुळे कामगार वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। तर गणेशनगर परिसरात असणाऱ्या एका यंत्रमाग कामगाराने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। नारायण पांडुरंग चौगुले वय 49 असे मृत यंत्रमाग कामगाराचे नाव आहे। दरम्यान गेल्या काही वर्षापासून नारायण हे आपल्या कुटुंबासमवेत गणेशनगर येथे शिवा चौक या ठिकाणी वास्तव्यास होते। काल नारायण हे रात्रपाळी करून येऊन झोपले होते। आज सायंकाळी घरात कोणीही नसल्याचे पाहून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, याची माहिती पोलिसांना कळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी IGM हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला। त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। तर नारायण चौगुले यांच्या पश्चात पत्नी व 3 मुले असा परिवार आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीत LED लाईट लेसर लावून गर्दी जमून जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सांगली रोडवरील मित्रोदय गणेशोत्सव मंडळाच्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अभिजित बाळासो डुबल, रोहन अन्नासो पाटील, अमित किशोर लिपारे, तारीफ अहमद मुजावर, बिलाल राजू पटवेगार, उत्तम बिरुंगडे अशी त्यांची नावे आहेत। कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात निर्बंध लावण्यात आले असताना रविवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत मित्रोदय मंडळाने लेसर शो करत गर्दी जमवत सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राम पाटील यांनी फिर्याद दिली आहे। इचलकरंजी येथील बर्गेमाळा परिसरातील एका गणेश मंडळासमोर किरकोळ कारणावरून तलवार काढून वार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। निखिल जंबा पाटील वय 20 राहणार कबनूर व श्री लोखंडे वय 20 राहणार स्वामीमाळा अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून तलवार जप्त करून आर्म ऍक्ट नुसार शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।